सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. चिमुकलीच्या पुनर्जन्माने सगळेच झाले थक्क. 9 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या महिलेचा झालाय पुनर्जन्म. निसर्गाचा चमत्कार की दैवी चमत्कार, नेमकं काय म्हणावं या घटनेला. पुनर्जन्म झाल्याचे आठवल्यावर ही चिमुकली पोहोचली आपल्या भावाला भेटायला. पहा एका महिलेच्या पुनर्जन्माची कहाणी. राजस्थान मधल्या नाथद्वारा येथील परावल गावात वास्तव्यास असलेल्या एका 4 वर्षीय मुलीनं केलेले दावे ऐकून तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. 4 वर्षांची किंजल वारंवार भावाला भेटण्यासाठी हट्ट करायची. एके दिवशी तिच्या आईनं वडिलांना बोलवण्यास सांगितलं. त्यावर वडील पिपलांत्री गावात असल्याचं किंजल म्हणाली. पिपलांत्री गावात 9 वर्षांपूर्वी उषा नावाच्या महिलेचा जळून मृत्यू झाला. पिपलांत्री गाव परावल पासून 30 किलोमीटरवर आहे. वडील पिपलांत्री गावात असल्याचं किंजलना सांगताच कुटुंबाला धक्का बसला. याबद्दल किंजलची आई दुर्गा यांनी अधिक विचारणा केली. त्यावर पिपलांत्री गावात आपलं कुटुंब राहतं, तिथे आई वडील भाऊ वास्तव्याला असतात असं किंजलने सांगितलं. 9 वर्षांपूर्वी एका दुर्घटनेत माझा मृत्यू झाला. मी भाजले होते असंही किंजलने पुढे सांगितलं. त्यानंतर दुर्गा आणि तिच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. किंजलनं सांगितलेला संपूर्ण घटनाक्रम दुर्गा यांनी पती रतन सिंह यांच्याकडे कथन केला. रतन सिंह किंजलला डॉक्टरकडे घेऊन गेले, मात्र तिची प्रकृती सामान्य असल्याचं त्यांनी सांगितलं. किंजल सातत्यानं तिच्या कुटुंबाला भेटण्यासाठी हट्ट करू लागली. माझं माहेर पिपलांत्रीमध्ये आहे, सासर ओडनमध्ये असल्याचं तिनं सांगितलं. किंजलची गोष्ट पिपलांत्रीत वास्तव्यास असलेल्या पंकजपर्यंत पोहोचली. त्यानं तातडीनं परावल गाठलं. पंकज उषाचा भाऊ आहे. पंकजला पाहताच किंजलच्या आनंदाला पारावर उरला नाही. पंकजनं त्याच्या मोबाईलमध्ये असलेल्या त्याच्या आईचा आणि उषाचा फोटो दाखवला. तो पाहून किंजल खूप रडली. 14 जानेवारीला किंजल तिच्या कुटुंबासह पिपलांत्रीला पोहोचली. किंजल गावात अशा प्रकारे वावरत होती, जणू काही वर्षानुवर्षापासून ती तिथेच राहते. ज्या महिलांशी उषा संवाद साधायची त्याच महिलांची किंजलनं विचारपूस केली. उषाची आई गीता यांना हे दृश्य पाहून अश्रू अनावर झाले. 2013 मध्ये उषाचा मृत्यू झाला. स्वयंपाकघरात काम करत असताना ती भाजली, त्यात उषाचा मृत्यू झाला. उषाला 2 मुलं आहेत.